आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रेयस आणि वहिनीची जोडी म्हणजे एकदम परफेक्ट मॅच. काय रे, अचानक काय तुला साक्षात्कार झाला? अचानक कशाला, आजी आज कन्फर्म झालंय. नाही म्हणजे आता श्रेयसला कसं सगळ्यांची मस्करी करायला, सगळ्यांची शाळा करायला आवडत. वहिनी पण सेमच आहे. म्हणजे वहिनी कमाल सेन्स ऑफ ह्युमर आहे तुमचा. माझा सेन्स ऑफ ह्युमर असं काय केलंय मी? कुणाच्या सेन्स ऑफ ह्युमर जेवढी स्तुती चालली आहे मला अजिबात सहन होत नाही, माहितीये ना. डॅड तुम्हाला सहन करावंच लागेल. तुम्हाला माहितीये वहिनी किती एक्सपर्ट आहे शाळा करण्यात. नाही म्हणजे तुम्हाला सांगतो आज काय झालं. ए बाबा प्रस्तावनापुरे लवकर सांग काय ते. नाही नाही डॅड काही नाही, हा उगाचच काही बोलतोय, काही नाही झालंय. अरे श्रेयस प्लीज सांगू दे ना मला सगळ्यांना. अक्षय प्लीज. म्हणजे आपण जनरली टिफिन मध्ये काय देतो? पोळी भाजी, राईट? पण तुम्हाला माहितीये वहिनीने श्रेयसला टिफिन मध्ये काय दिलं होतं? काय नवीन काहीतरी रेसिपी असेल. नवीन रेसिपी? अगं आजी कांदे बटाटे दिले होते. काय कसं शक्य हे? मला नीट आठवतंय मी श्रेयसला टिफिन मध्ये भाजी पोळी कोशिंबीर स्वीट हेच दिलं होतं. हो पण टिफिन मध्ये तर कांदे बटाटेच होते. हो आराध्या, तू म्हणतेस त्यातलं काही नव्हतं डब्यात, कांदे बटाटेच होते. थट्टा करताय ना तुम्ही दोघं माझी, खरं सांगा. वहिनी मस्करी तू केली आहे, आम्ही नाही करत आहे. पण मी पण असं काही केलं नाही, मला नीट आठवते मी टिफिन मध्ये तुला भाजी पोळीच दिली होती श्रेयस. नाही आराध्या तू खरं बोलतोय. आराध्या अगं काय हे डब्यात कांदे बटाटे? अगं लक्ष कुठे होत तुझं डबा भरताना? श्रेयस उपाशी राहिलाय ना आजी. हो मी रोज टिफिन देते त्याला, अशी चूक का करेन मी? मला नीट आठवते मी त्याला टिफिन मध्ये काय दिलं होतं, ते भाजी पोळीच दिली होती मी. नाही नाही इट्स ओके, ऐक ना, एवढं काही झालेलं नाहीये. इट्स ओके, असं होऊ शकतं ना चुकून. आणि आजी मी काय लगेच उपाशी राहणार आहे का? मी बाहेरून ऑर्डर करून जेवलो, व्यवस्थित जेवलो. अरे पण तुला बाहेरचं काही चालत नाही ना, मग टिफिन जर नीट दिला असता तर अशी वेळच आली नसती. पण मला तर हेच खरं वाटत नाहीये की मी असं काही केलंय. मी तेच सांगते परत परत की मी काय दिलं होतं टिफिन मध्ये मला आठवत आहे. आराध्या मी खोटं का बोलेन तुझ्याशी? श्रेयस काहीतरी काहीतरी चुकतंय. मी हे मुद्दाम केलं नाहीये, म्हणजे मी खोटं बोलते असं नाही होत ना. नाही मला तसं. एक मिनिट आराध्या तू आधी शांत हो. मला माहिती तू असं काही करणार नाहीस, काहीतरी गफलत झाली असेल, डबे बदलले असतील, काहीतरी झाले असेल. तू जरा शांत हो ना आधी. सगळ्यांनी पाहिलं ना शॉपिंग, छानच ना साड्या, आवडले का? मोस्ट ऑफ देम आर माय चॉईस. ओके काय झालं, सगळी शांत काय? नाही काही नाही. यस दुपारचाच विषय का? आपलं ठरलं होतं ना या विषयावर काही बोलायचं नाहीये, मग कुणी विषय काढला? मामा आय एम सॉरी, मीच हा विषय काढला. मी सहज वहिनींची मस्करी करत होतो. पण आता या विषयावरून उगाच वाद नको, सो प्लीज. अक्षय वहिनी आय एम रिअली सॉरी. नाही नाही बरं झालं तुम्ही सांगितलं मला, नाहीतर मला कळलंच नसतं ना की असं काहीतरी घडलंय. अगं ठीक आहे. अरे बेटा आम्ही सांगितलं ना, आता या विषयावर चर्चा नको, सोडून दे. असं कसं सासूबाई, मला कळायला हवं ना की टिफिन मध्ये मी काय दिलं होतं. अगं पण
कोणीच म्हणत नाहीये ना की तू टिफिन मध्ये कांदे बटाटे भरले म्हणून. कशाला आपण हा विषय वाढवतोय? हे बघ आराध्या, आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तेच तर. आम्हाला तर वाटतं अरविंद हे नम्रतानेच केलं असणार. नाही, तिला कामावरनं काढूनच टाकलंय आम्ही. तू काळजी करू नकोस. आता आपल्याला तसंही तिच्यावर संशय होता की नाही, तसंही काही नीट उत्तर देत नव्हती ती. काढूनच टाकलं तिला आज. यशोधरा, हे खूप चांगलं केलंस तू. तरी मी तुला सांगत होते तिच्यावर विश्वास ठेवू नकोस म्हणून, पण तू त्यावेळेला माझं ऐकलं नाही. आता ऐकलंस ते खूप बरं केलंस बाई. पण त्यामुळे आराध्याचा मात्र गोंधळ उडाला ना आता. पण ती असं का वागली असेल? तिला मला असा त्रास देऊन काय मिळत असेल? नाहीतर काय? आई, आता आता आम्हाला काय वाटतं ना, झालं गेलं सगळं विसरून जाऊया. आता त्या विषयावर चर्चा नको. आराध्याला पण त्रास होतो मग. आपण आपण शॉपिंग केली, ती कोणी पाहिली का? कशा वाटतात साड्या अरविंद? श्रेयस, श्रेयस, आराध्या, कम ऑन, आम्ही आहोत ना, कशाला काळजी करता? सगळं चांगलंच होणार. हे बघ आराध्या, आता फार विचार करायचा नाही दुसऱ्या गोष्टींचा. तुझ्या बहिणीचं लग्न आहे ना, आता तुझं कम्प्लीट फोकस, सगळं लक्ष फक्त इशिता आणि अक्षयच्या लग्नावरच असलं पाहिजे. आराध्या बाळा, मी चिडले तुझ्यावर. माझं जरा चुकलंच बघ. तुम्हा पोरांची काळजी वाटते ना म्हणून बोलले मी. वाईट वाटून घेऊ नकोस हा बाळा. हो आजी. प्लीज स्माइल कर ना माझ्यासाठी.